महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लिंगायत समाज आरक्षणाअभावी मागास राहिलाय शिक्षण उद्योग आणि राजकारणासाठी या समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा सुरू आहे सरकारवर दबाव आणण्यासाठी लिंगायत समाजातर्फे रविवारी दहा सप्टेंबर रोजी निपाणी इथल्या राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनामध्ये सभा घेऊन पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार आहे अशी माहिती संगममधील जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी दिली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लिंगायत समाज आरक्षणाभावी मागास राहिल्यानं समाजाची प्रगती खुंटली आहे शिक्षण उद्योग आणि राजकारणासाठी या समाजाला दोन ए आरक्षण मिळावं यासाठी लढा सुरू असून सरकारवर दबाव आणण्यासाठी लिंगायत समाजातर्फे येत्या दहा तारखेला निपाणी इथल्या राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनामध्ये सभा घेऊन आणि पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इष्टलिंग पूजा करून महामार्ग रोखण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लिंगायत समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन संगम इथले जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी केलं आहे लिंगायत समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी निपाणीत दहा तारखेला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलन करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर आज शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी अक्किवाट राजापूर राजापूरवाडी खिद्रापूर सैनिक टाकळी जुने दानवाड नवे दानवाड दत्तवाड या गावात आंदोलनाची जनजागृती करून खिद्रापूर इथल्या कोपेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत परमपूज्य जगद्गुरू बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी माध्यमांशी संवाद साधला लिंगायत समाजाची लोकसंख्या दोन कोटीपेक्षा अधिक आहे तरीही आरक्षणाअभावी सरकारकडून कोणत्याही सवलती मिळत नाहीत त्यामुळं व्यापक आंदोलन सुरू असून येत्या दहा सप्टेंबरला महामार्ग रोको आंदोलन करणार असल्याचं सांगितलं यावेळी पीरगोंडा पाटील पंचाक्षरी कोष्टी डॉ राजेंद्र पाटील सचिन पाटील शिवानंद पाटील रवी पाटील सजगोंड पाटील रवी करदगे दानू पाटील राजापूरकर आदी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते